त्यामुळं काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती आहे की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक या ठिकाणी दिसतात. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली, महेबूबाईंनी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेलं, गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावरून अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो असं ज्यांना वाटतंय, असा ज्यांचा गोड गैरसमज झालाय त्यांना जसा लोकसभेला 81,000 चा करंट दिला तसा विधानसभेला 1,00,000 चा करंट द्यायचा आहे. आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे.